श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 35 संशोधकांना जागतिक मानांकन. जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे 68% खरीपाच्या पेरण्या पूर्ण. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट. आणि आषाढी वारीसाठी परवानगी मिळालेल्या मानाच्या 10 पालख्यांपैकी प्रथम श्री संत मुक्ताबाई पालखीचं तापी इथून प्रस्थान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर राजेश यावलकर. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या 35 संशोधकांना जागतिक मानांकन मिळाले असून यात प्रशाळातील प्राध्यापक संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वर्ल्ड सायंटिफिक अँड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021 एवढ्या मोठ्या प्रमाणावरती यश मिळवण्याची ही पहिलीच घटना आहे. जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात काही भागात मुसळधार व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे 68% खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आतापर्यंत सातपुडा परत भाग रावेर तालुक्यातील काही भागातील खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. खरीपाच्या पेरण्यानंतर पावसाळ्याने ओढ दिली. 24 जूनला कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांनी 86% खरीपाच्या पेरण्या केल्या तर नंतरच्या कालावधीत काही भागात असमाधानकारक पाऊस पडल्यामुळे उर्वरित पेरण्या रखडल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. आज आढळून आलेल्या कोरोना रुग्णांनंतर जळगाव जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1,42,410 गेली. त्यापैकी 1,39,506 रुग्ण बरे होऊन घरी परत गेलेत. जळगाव जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 2,573 गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या 10 पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापीतिरी पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, पालखी सोहळा प्रमुख हबप्प रवींद्र महाराज हरणे यांच्या उपस्थितीत या वारीला प्रारंभ झाला. कोरोना महामारीत चांगले लोक मरण पावले आहेत तर कोरोनापासून आपले आणि परिवाराचे संरक्षण करायचे असेल तर सर्वांनी लस घ्या. लसबाबत मनातील गैरसमज काढून टाका. घाबरू नका असे जळगाव जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित राऊत यांनी रावेर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील निमड्या या आदिवासी पाड्यात आयोजित कार्यक्रमात केले. विजेची मागणी वाढल्याने जळगाव जिल्ह्यातील दीपनगर येथील वीज निर्मिती प्रकल्पातील 2 संच पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. विजेची मागणी कमी झाल्याने 500 मेगावॅट क्षमतेचे 2 संच बंद करण्यात आले होते. दरम्यान 1,210 मेगावॅट विजेची निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र विजेची मागणी पुन्हा वाढल्याने दीपनगर वीज केंद्रातील 500 मेगावॅटचे 2 संच पुन्हा सुरू करण्यात आले आहे. दुर्गम आदिवासी भागातील पाल ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात पाल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बीबी बारेला यांनी 29 महिलांवर बिनटाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील, डॉक्टर सचिन पाटील, डॉक्टर झोपे, नीरज पाटील, डॉक्टर चंदन पाटील, मोरे, अंजन सोडे, उंबरकर यांच्यासह मुख्य अधिपरिचारिका कल्पना नगरे यांनी या सर्व शस्त्रक्रिया केल्यात. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर इनेस चव्हाण यांनी पाल ग्रामीण रुग्णालयाला आदर्श रुग्णालयात सर्वांनी मिळून बनवूया असे आवाहन करीत अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तुंबलेल्या पाण्यामुळे आणि अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यातील या 7 रोगांना आळा घालण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे डेंग्यू प्रतिरोधक महिना साजरा करण्यात येत आहे. पुस्तके ही प्राणवायूसारखी असतात. जसं जगायला ऑक्सिजन लागतो ना तशीच पुस्तकी लागली पाहिजेत. कारण पुस्तकं वाचणाऱ्याच्या माणसाला प्रश्न पडतात, तो विचार करायला लागतो आणि विचार करणारा माणूस हा खऱ्या अर्थाने जिवंत माणूस असतो असे विचार मराठीतील सुप्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी व्यक्त केले. जळगावतर्फे आयोजित परिवर्तन पुस्तक भिशीच्या कार्यक्रमात ते ऑनलाईन बोलत होते. याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.